ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर. नमस्कार, ॲग्रोवन डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे. खरीप लागवडीच्या पूर्वी कॉटन गुरुचे अध्यक्ष मनीष डागा सर आपल्याबरोबर आज बोलण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. आता आठवड्याभरात साधारणपणे खरीपाच्या लागवडीचे काम सुरू होईल, तर पावसाची परिस्थिती किंवा हवामानाची परिस्थिती बघता कापूस लागवडीची काय ट्रेंड दिसतो आहे सध्या? हवामान तर आपला सर्वांसमोर आहे. आता दोन दोन सायक्लोन येऊन गेले, एक साऊथ वरनं सुरू झाला आणि महाराष्ट्राला पास करून गुजरात तर्फे गेला, एक वेस्ट बेंगाल ओरिसा साईडला आला आहे. म्हणजे अवकाळी पाऊस चालूच आहे आणि शेतकऱ्यांची खूप इकडे फसवणूक होत आहे, गारपीट पण होत आहे. काल पण पाऊस होता रात्री महाराष्ट्रामध्ये, म्हणजे 5-6 दिवसामध्ये 4 वेळा पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये. मागच्या वीकमध्ये सायक्लोन होता. तर हा मान्सूनचा पाऊस आहे की हा प्री मान्सून पाऊस आहे ते अजून शेतकऱ्याला कळत नाही. अजून क्लिअर इंडिकेशन नाही की हा जर पाऊस आता येत आहे तर मान्सूनचा पाऊस जे 8-10 तारखेला सुरू होणार होता ते वेळेवर सुरू होणार आहे की नाही. IMD चे प्रेडिक्शन होते की मान्सून यावेळी वेळेवर आहे. स्कायमॅक एक निजी एजन्सीचे पण प्रेडिक्शन होते, पण सायक्लोनचं प्रेडिक्शन कोणी दिला नव्हता मागच्या महिन्यामध्ये. हे एक अचानकचा सडन डेव्हलपमेंट आहे. म्हणजे वेदर चेंज म्हणा की क्लायमेट चेंज म्हणा, वी आर नाव फेसिंग सिव्हिअर इश्यूज ऑफ क्लायमेट चेंज. जे पहिले 5-10 वर्षामध्ये एकदा होत होते ते आता दरवेळी दरवर्षी होत आहे. हे शेतकऱ्यांसाठी घातक होऊ शकते जर त्यांनी अगोदर माहिती मिळाली IMD कडून किंवा कोणत्याही निजी एजन्सी कडून, तर त्यांना ऍटलीस्ट नुकसानीमध्ये त्यांचा आपण ऍटलीस्ट मिनिमाइज त्यांना करू शकतो. तर लागवडची वेळ आली आहे. शशांक भाऊ, सर्वात अगोदर या कार्यक्रमामध्ये जुडलेल्या सर्व शेतकरी बांधवांना, FPO आणि उद्योजकांना कॉटन गुरुचं सादर नमन. कापूस हा एक भारताचा एस्टॅब्लिश नगदी पीक आहे. 7000 वर्षाने भारताचा शेतकरी कापूस घेत आहे. खूप गोल्डन इतिहास आहे कापसाचा. पण मागच्या 10-15 वर्षामध्ये आपण बघत आहोत की शेतकरी थोडा नासीपास झालेला आहे, तो थोडा कन्फ्युज आहे. 2-3 वर्षामध्ये एखाद्या वेळी तो एक मॅक्सिमम कापूसची लागवड करतो, पण त्यावेळी तर नुकसान झाला तर परत 1-2 वर्षी दुसरा पिकाकडे वळतो. यावेळी कन्फ्युजन वेगळा आहे. कन्फ्युजन असं आहे की कापूस आणि सोयाबीन जे महाराष्ट्राचे मुख्य खरीफ पीक आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. मागच्या वर्षी दोघे पिकांचे भाव खाली सुरू झाले आणि नंतर वाढले आणि आता पण स्ट्रॉंग आहे. 3-4 हजार रुपये क्विंटलचे भाव दोघांचे होते, ते वाढून 7 हजार रुपये दोघांचे झालेले आहे. म्हणजे तिथे काय क्लिअर चॉईस शेतकऱ्याला नाही. दुसरे बियाण्याचे इश्यू, सोयाबीनच्या बियाण्याची खूप मांग आहे पण ते मिळत नाही. आणि कापूसच्या बियाण्याची विक्री 1 जून पर्यंत अलाउड नव्हती आणि अजून लॉकडाऊन संपलेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ झोन अजूनही रेड झोन मध्ये आहे, तर तिथे फ्री मुवमेंट अजून पण नाही आहे. तर शेतकऱ्याची पण ही त्यांच्यासाठी चॅलेंजेस आहे. आणि तिसरा हा जे पाऊस आला त्याच्यामुळे जमिनीला त्याप्रमाणे तयार करता अजून आलेला नाही आहे शेतकऱ्याला. तर लागवड मध्ये थोड्या उशीर होऊ शकतो. थोडे शेतकरी लवकर लागवड करणार आहे हे समजून की पाऊस सुरू झालेला आहे, ज्यांच्याकडे बियाणे आलेले आहे. तर सोईंचा जे विंडो आहे ते मोठा होणार आहे, ते रोगासाठी खूप कंड्युसिव्ह आहे. म्हणजे सोईंग विंडो जर मोठा असला तर रोग जास्त येऊ शकते. डिमांड सोयाबीनची जास्त आहे आणि कापूसचा चॉईस सेकंड चॉईस शेतकऱ्यांचा आहे महाराष्ट्रामध्ये. आज ही परिस्थिती आहे की म्हणजे मागे आपण एका लेखात म्हटलं होतं की म्हणजे जे स्टॉक लेवल्स आहेत आत्ताचे त्याच्यामुळे एक कन्फ्युजन क्रिएट होत आहे मार्केटमध्ये आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांमध्ये की कापूस लावायचा की नाही. आणि जो मोठा कॅरीओव्हर स्टॉकचा जो अंदाज दिलेला आहे त्याचा पुढे जाऊन जेव्हा शेतकऱ्यांचा कापूस मार्केटमध्ये येईल त्यावेळेला काय परिणाम राहील आणि त्याचा लागवडीवर काय परिणाम राहील? राईट.
तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांसाठी तर जीवन मरणाचा प्रश्न असू शकते की लावायचं काय, कारण की यावेळी असं त्यांनी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये, MP मध्ये, राजस्थानमध्ये असं ठरवलंय की सोयाबीन जास्त लावायचा, गुजरातमध्ये ग्राउंडनट जास्त लावायचं शेतकऱ्यांनी असं ठरवलंय. त्याचे कारण आहे, कारण की सर्व असोसिएशन जे मेजर इंडियाचे असोसिएशन म्हणा की विदेशचे म्हणा, ते खूप मोठा कॅरी ओव्हर स्टॉक दाखवत आहे. 1 करोड 15 लाख ते 1 करोड 25 लाख गाठीचा कॅरी ओव्हर भारतीय एजन्सी दाखवत आहे आणि विदेशी एजन्सी 1 करोड 75 लाख गाठीचा कॅरी ओव्हर स्टॉक दाखवत आहे. हे रेकॉर्ड आहे, म्हणजे इतका मोठा स्टॉक केव्हाच भारतामध्ये राहिलेला नाही आहे. तर इतका मोठा स्टॉक जर राहणार आहे तर कापसाचे भाव वाढण्याची काही शक्यता नाही आहे. परत हमी भावची खरेदी होणार, परत रांग लागावी लागणार, परत 15-20 दिवसांनी नंबर येणार, 1 महिन्याने पेमेंट मिळणार, हे शेतकऱ्याला ते दृश्य दिसत आहे. म्हणून कापसाकडे त्यांचं वळण कमी आहे. पण मार्केट जे आहे सध्या, त्याचे चित्र एकदम वेगळं आहे शशांक भाऊ. तर त्याच्यावर अजून म्हणजे मार्केटच्या चित्रात अजून काही हे देऊ शकता का तुम्ही, म्हणजे की म्हणजे त्याचा लागवडीवर कसा परिणाम राहील असं? राईट. तर आता जे फिगर्स मार्केट देत आहे त्याच्यानुसार तर खूप सारा स्टॉक आहे, पीक उंच आहे आणि खपत कमी आहे. साऊथ इंडियामध्ये लॉकडाऊन चालू आहे, खूप साऱ्या राज्यामध्ये लॉकडाऊन संपलेला नाही आहे, महाराष्ट्रामध्ये पण एक्सटेंड झालेला आहे. तर कन्झम्पशन खपत जी आहे कापसाची कमी होणार आहे, मांग कमी राहणार आहे आणि भाव पण घसरणार आहे असं फिगर्स बघून दिसत आहे. पण विडंबना बघा की शेतकरी हे रोज बघत नाही, त्यांना कोणी सांगत नाही, ते काय इकॉनॉमिक टाइम्स वाचत नाही, बरोबर आहे, आणि ते काय CNBC बघत नाही, तर त्यांना हे माहित नाही की मार्केटमध्ये काय हलचल चालू आहे. आणि मी तुम्हाला जे आयरनी किंवा विडंबना शेअर करणार आहे ते सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. एक म्हणजे US फ्युचर्स म्हणजे थोडी तिकडे मंदी आहे पण भारतीय फ्युचर्स सतत वाढत आहे, म्हणजे हे चित्र आहे. हा, विसंगती आहे. दुसरा, ICC एक्सचेंज मध्ये सर्टिफाईड स्टॉक कंटिन्यू वाढत आहे आणि भारताचं जे एक्सचेंज आहे MCX म्हणा की BSE म्हणा, तिकडे कंटिन्यू स्टॉक कमी होत आहे, घसरत आहे. तर त्याचं काय कारण आहे? आणि सर्व संस्था जे आहे, CII म्हणा की CCI म्हणा की CAB म्हणा आणि USDA म्हणा, ते सर्व उंच कॅरी ओव्हर स्टॉक दाखवत आहे. जेव्हा मार्केट रिसोर्सेस जे आहे, मार्केटमध्ये जे रोज काम करत आहे, त्यांच्या मताने 1 करोडचा वर थोडा 75 लाख गाठी पण नाही, 60 ते 70 लाख गाठीचा वर तर कॅरी ओव्हर स्टॉक राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दक्षिण भारतमध्ये 7 दिवसाचा लॉकडाऊन होता, 7 दिवस एक्सटेंड झालेला आहे. भारताचे 30% सूज गिरणी दक्षिण भारतमध्ये आहे आणि तिकडे कम्प्लीट लॉकडाऊन आहे, कम्प्लीट लॉकडाऊन. तर या परिस्थितीमध्ये मार्केट घसरला पाहिजे, त्याच्याऐवजी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मागच्या आठवड्यामध्ये 3 प्राइस राईज केलं, 1500 रुपये प्रति खंडी भाव वाढवले आणि त्यांचा 8 लाख गाठी ते त्यांची विक्री झाली. तर हे दृश्य कुठेही लॉजिक मध्ये बसत नाही आहे. एक साइडला फिगर्स काय वेगळं म्हणत आहे आणि फॅक्ट्स काय वेगळं दाखवत आहे. अजूनही बऱ्यापैकी शॉर्टेज आहे किंवा म्हणजे अजून भाव वाढू शकतात पुढच्या ह्याच्यात असं म्हणता येईल, ज्या हिशोबाने खरेदी जी CCI जी विक्री झाली त्याला जो प्रतिसाद मिळाला त्या हिशोबाने बघता अजून भाव वाढण्यासाठी वाव आहे. आणि असं पण म्हणता येईल की म्हणजे तेवढी टंचाई आहे कापसाची मार्केटमध्ये. हो, म्हणजे फिगर्स मध्ये दिसत नाही आहे पण टंचाई आहे. आता हे हाफ फेज शेतकऱ्यांची विडंबना काय आहे की हाफ फेज टेम्पररी आहे की हाफ फेज लॉंग टर्म आहे. टेम्पररी असेल तर लागवड झाल्यानंतर जर भाव घसरले तर त्यांचं जेव्हा वेचणी आणि विपणनची वेळ येणार तेव्हा भाव कमी राहणार आहे. तर आणि ही जर शॉर्टेज जेन्युइन आहे, ही जर फॅक्च्युअल आहे, तर पुढे जाऊन पण ही जे वाढ आहे ते कंटिन्यू राहणार आहे आणि त्यांना कापसाचे हमी भावचा वर भाव मिळणार आहे. सर, दुसरा भाग लागवडीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर यावेळेला BT बियाण्यांची 5% BT बियाण्यांच्या किमतींची दरवाढ केलेली आहे आणि खतांची पण दरवाढ होताना दिसते आहे.
तर म्हणजे जो चांगला भाव मिळाला सोयाबीनला किंवा कापसाला या ह्याच्यात, तो ह्याच्यातनं निघून जाईल, म्हणजे तो जो प्रीमियम जो मिळाला तो या दरवाढीतनं निघून जाईल, तर त्याचा परिणाम काही कापसाच्या लागवडीवर होण्याची शक्यता आहे का? सर्व लागवडीवर होणार त्याचं, कारण की कापसाच्या दरमध्ये वाढ झाली, आपण खत तर सर्व लागवडीमध्ये लागत आहे, आणि इंडस्ट्रीला काय वाटते, उद्योगला काय वाटतं, सरकारला काय वाटते की खूप चांगले भाव शेतकरीला मिळालेले आहे. 6,000-7,000 रुपये प्रति क्विंटल 50-60-70% वाढ झाली आहे नोव्हेंबरमध्ये आणि आजच्या भावामध्ये. तर शेतकरी सुखी आहे, समाधानी आहे, त्यांनी पैसे कमवलेले आहे. पण 40% शेतकऱ्यांनी माल वाढ झाल्या अगोदरच विकून टाकलं होतं, आणि त्यानंतर वाढ झाली, त्याच्यानंतर हळूहळू ज्यांनी विकला आहे त्यांना 2 पैसे मिळाले, ऍग्री. पण आता ही जी वाढ झाली आहे 60% जर फर्टिलायझर मध्ये वाढ झाली आहे, ते पण वेळेवर चांगले मिळत नाही, बियाणे सोयाबीनचे मिळत नाही, कपाशीची विक्रीमध्ये 15-20% माल भेळसेळ युक्त माल आहे, जे इलिगल एचटीबीटी म्हणा त्याचा पण स्टॉक आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि शेतकरी ला माहिती नाही की ते कोणत्या जेन्युइन आहे कोणत्या नाही. तर हा रिस्क घेऊन ते चालत आहे शेतकरी. ते त्याची जे कमाई झाली होती ते मागच्या वर्षात कमी उत्पन्नामध्ये ऑलरेडी सेटअप झालेली आहे. कापसामध्ये उत्पन्न कमी मिळालेलं आहे, सोयाबीन मध्ये कमी मिळालेले आहे, काय की अवकाळी पावसामुळे सर्व नुकसान त्यांना झालेलं आहे. तर पैसे जास्त तर मिळाले नाही, पण जे वाचले आहेत फारे यावर्षी आता सुरुवातीचा खर्च मध्ये त्याच जाणार आहे, आणि जर पाऊस वेळेवर नाही आला किंवा जास्त पाऊस आला आणि अवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्यांना अजून अवघड परिस्थिती होणार आहे. निसर्गाचा पण धोका आहे आणि मार्केटचा पण धोका आहे. बिलकुल, तर निसर्ग आपल्या हातामध्ये नाहीये, मार्केटचे फॅक्ट तर आपल्या हातामध्ये आहे. हे जर ऑफिशियल फिगर ज्याला म्हणतो की सरकारच्या फिल्टर मधून पास झालेले, इंडस्ट्रीचा फिल्टर मधून आले, हे फिगर्स त्यांना जेणून मिळाले पाहिजे आणि वेळेवर मिळाले पाहिजे. हमी भाव यावर्षी जाहीर झालेले नाही, मागच्या वर्षी सरकारने लवकर हमी भावची जाहिरात केली होती. तर मे मध्ये जर हमी भावची जाहिरात झाली तर ते पण एक सपोर्टिव्ह फॅक्टर असू शकते शेतकऱ्यांसाठी. यावर्षी ते अजून जाहीर झालेलं नाही आहे. अच्छा, मैं आता ही दर म्हणजे किमतींची आणि इंधनाची दरवाढ बघता, हमी भावातही म्हणजे त्या हिशोबाने वाढ होणे गरजेचे आहे, तर तो एक शेतकऱ्यांना संकेत मिळतो की लावायचा की नाही कापूस. मार्केटचा संकेत आहे आणि एक आहे हमी भावचा संकेत आहे, ते दोघे बॅलन्सिंग फॅक्टर आहे. तर दुसरं म्हणजे यंदा चीन कडून पण कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आंतरराष्ट्रीय, तर तिथे पण तो ट्रेंड कंटिन्यू राहिला तर त्याचा आपल्या इथे काही परिणाम होऊ शकतो का? की ती तशी कारण आता त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली, त्यांचे स्टॉक प्राईस त्यांनी मेंटेन करण्यासाठी त्यांनी तेवढी खरेदी केली होती, तर ती तशी खरेदी परत चालू राहील का यावर्षी, आणि मग त्याचा काही चांगला परिणाम होऊ शकतो का भारतीय कापसाच्या किमतीवरती? राईट, आंतरराष्ट्रीय पातळीवर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चीन एक खूपच मोठा प्लेअर आहे आणि चीनचे कोणतेही डिसिजन मार्केटवर, कमोडिटी मार्केटवर डायरेक्ट इम्पॅक्टिव्ह असते. आणि यावर्षी सोयाबीन आणि कापूस दोघांची खरेदी त्यांनी चांगली केली, आणि ते खूप स्मार्ट इन्व्हेस्टर आहे. चायनीज मिल्स आहे, त्यांची जे सरकार आहे खूप स्मार्ट इन्व्हेस्टर आहे. जेव्हा मार्केट घसरली होती आणि वाढत होती त्यावेळी त्यांनी कव्हर केलंय, त्यांनी खरेदी केल्यानंतर मार्केट वाढली, नंतर ते एक्झिट झाले. आता ऑलरेडी वाढलेली मार्केट आहे भारतामध्ये. अजून अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क फ्युचर्स आपण ज्याला म्हणतो, आईस फ्युचर्स म्हणतो, तिकडे वाढ होण्याची शक्यता आहे. त्या मार्केटनी जर भारतीय मार्केटला फॉलो केलं, कारण की भारतीय मार्केट आता उंच आहे, ते मार्केट स्टेडी आहे, ते मी विसंगती तुम्हाला जे सांगितली ते, त्या मार्केटनी जर भारताला फॉलो केलं तर अजून भारतामध्ये वाढ शक्य आहे. चीनची खरेदी चालू आहे, पण ते टप्प्याटप्प्याने खरेदी करू शकते, एका वेळी ते खरेदी नाही करणार असं आम्हाला वाटत आहे. बरोबर सर, आणि एकंदरीत चर्चा अशी होत आहे की कोरोनाच्या काळात सुद्धा जी शेतमा म्हणजे ज्या पुरवठा साखळी विस्कळीत झाल्या आणि त्याच्यामुळे ज्या जे समतोल बिघडला सगळ्या
किमतींचा किंवा जिथे जे पोचायला पाहिजे तर शेतमाल तो पोचला नाही, तर त्यामुळे सगळेच एकंदरीत इवन त्याबाबतीत कापसाच्या सुद्धा किमती वाढल्या म्हणजे जगभरातच. पण असा हे आहे की ते तात्कालिक कारण आहे आणि पुढच्या काळात जाऊन या किमती परत स्थिरस्थावर होऊ शकतात. पण दुसरीकडे असा प्रवाह आहे की जे स्टिम्युलस जे दिलेलं आहे वेगवेगळ्या रिझर्व्ह बँकांनी अनेक देशातल्या, त्याच्यामुळे जी चलनवाढी होईल किंवा येत्या काळात, तर त्याच्यामुळे भाव वरतीच राहतील, म्हणजे याच पातळीवर राहतील. तर शेतकऱ्यांसाठी काही इंडिकेटर देता येईल का की तेवढा भाववाढ, म्हणजे आता जे आहेत रेट समजा 6,000-7,000, तर ते त्यांना पुढच्या काही काळात मिळत राहतील का की समजा वर्ष 2 वर्षांनी कमी पण होऊ शकतात किमती, असं काही ठोकताळे अजून आहेत का त्याच्यावर? हो, कारण की शेतकऱ्यासाठी नियोजन खूप महत्वाचं आहे. शेतीचं नियोजन, पिकाचं नियोजन, आणि जसं आपण म्हणालो चीन एक स्मार्ट इन्व्हेस्टर आहे, तर शेती पण एक इन्व्हेस्टमेंट आहे शेतकऱ्यासाठी, तर त्यांनी पण स्मार्टली इन्व्हेस्ट करायला पाहिजे. सर्वच फ्रूट एकाच बास्केटमध्ये न टाकताना, एकाच पिकवर अवलंबून न राहताना, मागच्या वर्षी सोयाबीन, कापूस, तूर, हळद, चणा सर्वांमध्ये त्यांना एक काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती चांगला भाव घेण्याची. आणि कापूस आणि सोयाबीन मध्ये तर जास्त वाढ झाली होती, टर्मरिक मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाढ झाली होती, मस्टर्ड मध्ये खूप चांगली वाढ आपल्याला सध्या दिसत आहे. तर त्याप्रमाणेचे एक स्मार्ट नियोजन जे शेतकऱ्यांनी केला, एकदम स्मॉल होल्डर शेतकरी आहे, 1-2 एकर आहे, तर ते त्यांना शक्य नाही, त्यांनी त्याप्रमाणे 1-2 पीकवर फोकस करावा. पण 4 एकरचा वर जर आपली शेती आहे तर आपण थोडा स्मार्ट नियोजन करू शकता आणि अगदी 2-3 पिकांमध्ये आपला प्लॅनिंग तुम्ही करू शकता. तर कोणतीही एक बाजार वाढली तरी पण तुम्हाला नुकसान होणार नाही. बरोबर सर, एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता की आता 1 जून पासून मगाशी आपण जसं म्हटलं की बियाणे विक्रीला सुरुवात झाली आहे कापसाच्या, तर त्याला आता एकच दिवस झालेला आहे, पण ग्राउंड लेवलवरती कसा प्रतिसाद मिळताना दिसतोय किंवा कसा प्रतिसाद मिळेल त्याला? बियाण्यासाठी अजून पण शेतकऱ्यांची विडंबना हे आहे की त्यांना पाहिजे एक आणि मिळतो दुसरा. तर पाहिजे सध्या सोयाबीन आणि कापूसची विक्री सुरू झालेली आहे. एक साइड शेतामध्ये लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर नॉर्मली शेतचा प्रिपरेशन तर काम अर्धा दिवस करून दुपारनंतर तो खरेदीसाठी जात असतो. पण यावेळी जेव्हा पाऊस येणार, लाईट नाही आहे खूप ठिकाणी, तर या परिस्थितीमध्ये शेत सोडून जाता पण येत नाही आणि बियाणे जे पाहिजे ते त्याला मिळत नाही. कापसामध्ये बियाणामध्ये वाढ झालेली आहे. तर आम्ही जे आता करत आहोत आमच्या एफपीओ मार्फत, ते असं आहे की 100 वर एफपीओ कॉटन गुरु परिवारमध्ये जोडलेली आहे, की त्यांच्यासाठी अगोदर त्यांची इन्क्वायरी आम्ही घेतलेली आहे की तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे, तुमच्या शेतकऱ्याची चॉईस काय आहे, कोणत्या कंपनीच्या पाहिजे, त्या कंपनीशी नेगोशिएट करून त्यांना आम्ही बियाणे बुक करून देतो चांगल्या डिस्काउंट मध्ये, म्हणजे उच्च गुणवत्तेचे बियाणे त्यांना मिळत आहे आणि डिस्काउंट मिळत आहे जे ते त्यांच्या शेतकऱ्यांना पास ऑन करत आहे. आणि शक्यतर म्हणजे कुठल्या बियाण्याला, म्हणजे कुठल्या वाणाला जास्त प्राधान्य शेतकऱ्यांकडून मिळत आहे? ते सगळं थोडं हे आहे, कारण की वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या बियाणे चालत आहे. राशी आहे, नुजीविडो आहे, अंकुर आहे, नाथ सेठची आहे, कुठे कुठे माहिको आहे, 1-2 एरियामध्ये श्रीराम बायोटेकचं पण चालत आहे. आम्ही त्यांना सांगतो मागच्या 3 वर्षाचा तुमचा अनुभव बघा, 3 वर्षामध्ये ज्यांनी कन्सिस्टंट तुम्हाला परफॉर्मन्स दिला आहे ते बियाणं लावा. या वर्षी जास्त इनोव्हेशन करू नका, रिस्क घेऊ नका, यावेळी नवीन काय करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की तुम्ही अजून पण कोरोना काळमधून बाहेर आलेला नाहीये आणि पाऊस मध्ये पण आपल्याला काय निश्चिंत सध्या दिसत नाहीये. रोगावर पण आपण काय मोठा विजय आहे, तुम्ही गुलाबी बोंदडी म्हणा की बोनसड म्हणा की चक्रभुंगी म्हणा, सोयाबीन मध्ये आपण काय विजय मिळवलेला नाहीये. म्हणजे थोडा डायव्हर्सिफिकेशन आणि एक एक स्टेडी डिसिजन ठेवा. या वर्षी नवीन करण्यासारखं काय दिसत नाहीये, शिवाय की तुम्हाला सेंद्रिय करायचं असेल तर सेंद्रिय मध्ये वेगळा ऍडव्हान्टेज आणि तिकडे चांगली ऑपॉर्च्युनिटीज आहे.
बरोबर, आपण त्याच्यावर मागे एक मुलाखत केली होती डागा सरांबरोबर, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, म्हणजे तो इंटरव्ह्यू सुद्धा बघता येईल. तर सर, आज आपल्या बरोबर मनीष डागा सर बोलत होते कापसाच्या लागवडीच्या विषयावरती, आणि एकंदरीत जी मार्केटची परिस्थिती राहील त्याच्यावर त्यांनी विश्लेषण केलं. धन्यवाद डागा सर, अॅग्रो डिजिटल मध्ये आज इथेच थांबत.